आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. बोरगाव येथे गुटखा कारखान्यावर छापा, 20 लाखांचा मुद्देमाल जप्त. इचलकरंजी जयसिंगपूर कनेक्शनची चर्चा. जयसिंगपूर आणि इचलकरंजीचं कनेक्शन असावं अशी शंका बोरगावात गुटखा निर्मिती प्रकल्पावर छापा पडल्यानंतर घेतली जात आहे. चिकोडी तालुक्यातील बोरगाव येथे इचलकरंजीच्या मार्गावर डीसीपीने बनावट गुटखा निर्माण करणाऱ्या कंपनीवर धाड टाकली. राजू पाचापुरे यांच्या मालकीच्या खोलीत गुटखा निर्मिती चालायची आणि खूप दिवस हे प्रकरण चालत होतं. ही माहिती कानोकानी बेळगाव डीसीपींच्या पर्यंत पोहोचली आणि त्यांनी एक पथक निर्माण केलं आणि या पथकानं या 2 नंबरच्या धंद्यावर धाड टाकली आणि इथून 20 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई बेळगाव डीसीपींचे पोलीस उपनिरीक्षक धर्म शेट्टी, एम यू पुजारी, तालुका वैद्यकीय अधिकारी शिंदे, एल यू कुंभारे, बी एस कालिकोपी, अशोक बजंत्री, दोडाप्या दयन नावर, पोलीस बजरंग बसवराज दिलकिन्हाळ यांचा या धाडपथकात समावेश होता. राजू पाचापुरे हा काही महिन्यापूर्वी महाराष्ट्रात बनावट गुटखा कारखाना चालवत होता. यावेळी हा छापा पडला होता. महानकारी न्यूज साठी बोरगावहून शिवाजी भोरे.